कमरमहल फ्लायओव्हरवर एका कारनं पेट घेतला होता काही वेळापूर्वी आणि यामुळे कलिनाकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबलेली होती. फ्लायओव्हरच्या खाली देखील मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळाली. पुढची बातमी आपण बघणार आहोत. बोईसर स्टेशनमध्ये ओव्हरहेड वायरला हात लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका तरुणानं केला होता आणि त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे. रेल्वेनं तातडीनं वीज पुरवठा खंडित केला आणि त्यामुळे या तरुणाचा जीव वाचला. आता बातमी आहे. राजधानीतली बहुजन वंचित आघाडीतर्फे आज दिल्लीतल्या जंतरमंतर परिसरामध्ये धरणं आंदोलन केलं जात आहे आणि त्याची दृश्य देखील आता आपण बघणार आहोत. शिक्षणाचं भगवीकरण होत आहे असा आरोप करत इथे आंदोलन करण्यात आलं. शिक्षा हुंकार रॅलीच्या अंतर्गत देशभरातल्या विविध विद्यार्थी संघटना यात सहभागी झाल्या होत्या.